नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री कुलकर्णी गोपटे माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला या सुंदर पतंग कशा बनवायच्या हे शिकवणार आहे. या पतंगांचा वापर आपण संक्रांतीच्या हळदीकुंकासाठी डेकोरेशन म्हणूनही करू शकतो किंवा बोरणाऱ्यासाठी सुद्धा लहान मुलांना या पतंगी खूप आवडते. तर या पतंग मी 6 नंबरच्या मोत्यात बनवलेल्या आहेत. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही 5 नंबरच्या मोत्यातही बनवू शकतात. यासाठी मी 3 वेगवेगळे रंग 6 नंबरमध्ये घेतलेले आहेत. 6 नंबरची सुई रीड घेतलेला आहे 50 नंबरचा. कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी. आता आपण बघूयात ही पतंग बनवायची कशी. सुरुवातीला सुईमध्ये मी धागा घालून घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी मी 2-3 गाठ मारून घेतलेले आहे. आता धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा, एक पोपटी, एक पांढरा आणि एक पोपटी असे 4 मणी घालून घ्यायचे आहेत. धाग्याच्या शेवटपर्यंत व्यवस्थित घेऊन जायचे. आता हा जो पहिला पांढरा मणी आहे यातनं आपल्याला पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे. असा आपला 4-चा एक राऊंड तयार झालेला आहे. आता फक्त काय करायचंय, प्रत्येक मोत्यातनं परत एकदा सुई बाहेर काढून घ्या, म्हणजे हे जे लूज वाटतंय ते घट्ट बसेल. आता मी प्रत्येक मोत्यातनं धागा फिरवून घेतलेला आहे आणि हा जो पोपटी मणी आहे या एका पोपटी मण्यामधनं धागा मी बाहेर काढून घेतलेला आहे. आता इथे धाग्यामध्ये आपल्याला 3 पोपटी मणी घालून घ्यायचे आहेत. 1, 2, 3 3 पोपटी मणी घालून घ्यायचे आहेत आणि ज्या पोपटी मण्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच पोपटी मण्यातनं परत ऑपोजिट दिशेने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. यानंतर हा जो साईडचा पोपटी मणी आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या, सुई ही मी खालच्या दिशेने बाजूला काढलेली आहे, म्हणजे हा जो पोपटी राऊंड आहे याच्या खालच्या दिशेने मी सुई बाहेर काढलेली आहे. आता धाग्यामध्ये आपल्याला 1 पोपटी आणि 2 पांढरे मणी घालून घ्यायचे आहेत आणि त्याच पोपटी मण्यातनं खालच्या दिशेने परत एकदा सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. यानंतर परत हा जो इकडचा पोपटी मणी आहे यातनं आणि परत हा जो साईडचा हा पोपटी मणी आहे यातनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. इथे आपण वरच्या दिशेने बाहेर काढलेली आहे. आता बघा, धाग्यामध्ये आपल्याला इथे 2 पांढरे मणी आणि 1 पोपटी मणी घालून घ्यायचा आहे. 2 पांढरे आणि 1 पोपटी मणी घालून घ्यायचा आहे आणि वरच्या दिशेने त्याच मोत्यातनं सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे. अशा प्रकारे आपली ही 1 आणि 2 ह्या 2 स्टेप इथे पूर्ण झालेल्या आहेत. आता परत ह्या पांढऱ्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढते आणि नंतर हा जो पांढरा मणी आहे खालचा यातनं पण सुई बाहेर काढते. त्यानंतर हा जो पोपटी मणी आहे खालचा यातनं सुई बाहेर काढते. हे बघा अशा प्रकारे. आता स्टेप नंबर 3 मध्ये काय करायचंय, तर हा जो पोपटी मणी आहे कॉर्नरचा यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता धाग्यामध्ये आपल्याला 2 पांढरे मणी, 1 पोपटी मणी असे 3 मणी घालून घ्यायचे आहेत. 2 पांढरे, 1 पोपटी आणि ज्या पोपटी मण्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच पोपटी मण्यातनं आपल्याला परत सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता आपल्याला हा जो इकडचा पोपटी मणी आहे यातनं सुई बाहेर काढायची आहे, त्यामुळे मी आता काय करणार आहे, तर आधी ह्या पांढऱ्या मण्यातनं मग या खालच्या पांढऱ्या मण्यातनं त्यानंतर या पोपटी मण्यातनं अशा 3 मण्यांमधनं सुई मी बाहेर काढून घेतली. आता इथे पण आपल्याला एक राऊंड तयार करायचा आहे. तर धाग्यामध्ये आता आपल्याला 2 पांढरे आणि 1 पोपटी असे 3 मणी घालून घ्यायचे आहेत. 2 पांढरे आणि 1 पोपटी आणि एकाच पोपटी मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे.
अशा प्रकारे आता आपल्याला परत हा जो इथला पोपटी मणी आहे यावर काम करायचंय. मग आता सुई मी फिरवून घेणार आहे. मी ते फक्त सुई फिरवून घेते आहे. आता हे बघा, इथे मी हा जो पांढरा मणी आहे खालचा यातनं सुई बाहेर काढलेली आहे आणि हा जो असणार आहे ना आपला, इथून 1, 2, 3 हे सगळं आपला सेंटर असणार आहे. तर इथे सेंटरला आता पांढऱ्या मण्यातनं मोती सुई बाहेर काढलेली आहे. इथे आता धाग्यामध्ये एक पोपटी आणि एक पांढरा असे दोन मोती घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये. आणि हा जो पोपटी मोती आहे, हा पोपटी आणि हा पांढरा अशा दोन मोत्यांमधनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे आता परत पुढच्या स्टेपमध्ये हा जो पोपटी मणी आहे यातनं सुई बाहेर काढायची आहे. त्यानंतर हा जो पांढरा आणि पोपटी आहे या दोघांमधनं पण सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. आता इथे धाग्यामध्ये आपल्याला एक पोपटी आणि एक पांढरा असे दोन मोती घालून घ्यायचे आहेत आणि एक आणि दोन अशा दोन मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे. आता हा जो शेजारचा पोपटी मणी आहे नवीन घातलेला आपण, त्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे. मी कुठल्या दिशेने म्हणते आहे आणि कृती काय करते आहे ते व्यवस्थित बघा. खालच्या दिशेने असेल तर ते खालच्या दिशेने असतं, वरच्या दिशेने असेल तर ते इकडच्या वरच्या दिशेने असतं. तर आता धाग्यामध्ये इथे आपल्याला एक पोपटी आणि दोन पांढरे मणी असे तीन मणी घालायचे आहेत. दोन एक पोपटी आणि दोन पांढरे असे तीन मणी मी घातलेले आहेत आणि त्याच पोपटी मण्यातनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे. अशा प्रकारे इथे आपली जी स्टेप नंबर 3 आहे ही पूर्ण झालेली आहे. आता चौथ्या स्टेपमध्ये काय करायचं ते व्यवस्थित बघा. हा जो पोपटी मणी आहे खालचा, या पोपटी मण्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धाग्यामध्ये इथे आपल्याला एक पोपटी मणी आणि दोन पांढरे मणी असे तीन मणी घालायचे आहेत. एक पोपटी आणि दोन पांढरे आणि त्याच पोपटी मण्यामधनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे आता बघा, हा जो खालचा पोपटी मणी आहे जो नवीन आपण घातलेला आहे, त्या पोपटी मण्यातनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. अशा प्रकारे आता इथे परत आपल्याला एका साईडला वाढवायचं आहे. तर धाग्यामध्ये आपल्याला परत एक पोपटी मणी आणि दोन पांढरे मणी घालायचे आहेत. एक पोपटी आणि दोन पांढरे मणी मी घालून घेतलेले आहेत आणि त्याच पोपटी मण्यातनं खालच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढायची. अशा प्रकारे आता बघा, परत आपल्याला इकडची जी लाईन आहे ही पूर्ण करायची आहे. त्यामुळे धागा मी इकडच्या पांढऱ्या मण्यातनं बाहेर काढणार आहे. तर आधी ह्या पांढऱ्या मण्यातनं बाहेर काढायचा आणि यानंतर हे इकडचे जे दोन पांढरे मणी आहेत यातनं सुद्धा धागा आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला दोन पांढरे मणी घालायचे आहे धाग्यामध्ये आणि 1, 2, 3 अशा तीन मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे. यानंतर इथे आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मणी आणि एक पोपटी मणी घालायचा आहे. एक पांढरा आणि एक पोपटी आणि 1, 2, 3 अशा तीन मण्यांमधनं पुढच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. यानंतर परत इथे दोन पांढरे मणी घ्यायचे आहेत. 1 आणि 2 आणि 1, 2, 3 अशा तीन मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची. आता परत धाग्यामध्ये आपल्याला एक पोपटी आणि एक पांढरा मणी घालायचा आहे. एक पोपटी आणि एक पांढरा आणि ह्या दोन मण्यांमधनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची. यानंतर परत हा जो कॉर्नरचा नवीन घातलेला पोपटी मणी आहे यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे. इथे धाग्यामध्ये आपल्याला एक पोपटी आणि दोन पांढरे मणी घालायचे आहेत आणि ह्या एका पोपटी मण्यातनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. अशा प्रकारे इथे आपली स्टेप नंबर 2 पण पूर्ण झाली आहे.
आता बघा, पाचव्या स्टेप मध्ये काय करायचं आहे, तर हा जो इथला सेंटरचा कॉर्नरचा इथला जो पोपटी मणी आहे हा सोडून द्यायचा आहे. त्याच्या पुढचा जो पांढरा मणी आहे त्याच्यातनं सुई आपल्याला इकडच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. ज्या दिशेने आपले सगळे मोती आहेत पुढचे, त्या दिशेने सुई आपण बाहेर काढून घेणार आहोत. आता धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा आणि दोन पोपटी मोती घालायचे आहेत. एक पांढरा आणि दोन पोपटी मणी घातलेला आहे आणि एक आणि दोन ह्या दोन मण्यांमधनं पुढच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आता इथे धाग्यामध्ये आपल्याला दोन पांढरे मणी घालायचे आहेत. त्यानंतर एक दोन तीन ह्या तीन मण्यांमधनं पुढच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आता इथे धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा आणि एक पोपटी असे दोन मणी घालायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे. यानंतर परत दोन पांढरे मणी घालायचे आहेत धाग्यामध्ये, एक आणि दोन, आणि एक दोन तीन अशा तीन पांढऱ्या मण्यांमधनं पुढच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. यानंतर धाग्यामध्ये आपल्याला दोन पोपटी मणी घालायचे आहेत आणि ह्या दोन मण्यांमधनं, पांढऱ्या दोन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. अशा प्रकारे इथे आपली स्टेप नंबर 5 पण पूर्ण झालेली आहे. आता पाचवी स्टेप इथे झालेली आपली. सहाव्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचंय, तर हा जो खालचा पोपटी मणी आहे तो सोडून द्यायचा आहे आणि पुढच्या पांढऱ्या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. ज्या दिशेने आपले पुढचे तीन मणी आहेत त्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आता व्यवस्थित बघा, धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा आणि दोन पोपटी मणी घालायचे आहेत. एक पांढरा आणि दोन पोपटी आणि त्या पांढऱ्या आणि त्याच्या पुढच्या एका पोपटी अशा दोन मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे. यानंतर परत एक पांढरा आणि एक पोपटी असे दोन मणी घालून घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मण्यांमधनं पुढच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. यानंतर धाग्यामध्ये आपल्याला दोन पोपटी मणी घालायचे आहेत, एक आणि दोन, आणि ह्या दोन पोपटी मण्यांमधनं, पांढऱ्या मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. अशा प्रकारे आता इथे स्टेप नंबर 6 पण आपली पूर्ण झालेली आहे. आता फक्त स्टेप नंबर 7 करायची आहे आपल्याला. तर आता परत हे जे दोन पोपटी मणी आहे यातनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि नंतर ह्या मधल्या पोपटी मण्यात तुम्हाला यायचंय. तर मी हे एक दोन तीन आणि चार अशा प्रकारे धागा फिरवून घेते. आता सातव्या स्टेपमध्ये मी ह्या मधल्या पोपटी रंगातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धाग्यामध्ये आता आपल्याला एक पांढरा, एक पोपटी आणि एक पांढरा असे तीन मणी घालून घ्यायचे आहेत आणि त्याच एका पोपटी मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे इथे आपल्या शंकरपाळ्यासारखा किंवा पतंगासारखा आकार तयार झालेला आहे. या आकाराचं तुम्ही इथे जॉईन करून याची मैरपही बनवू शकता. ती मैरप सुद्धा दिसायला खूपच छान दिसते. तर आता पुढच्या स्टेपमध्ये काय करायचंय ते बघा. ह्या पांढऱ्या आणि ह्या पोपटी अशा दोन मण्यांमधनं खालच्या दिशेने आपल्याला सुई आधी बाहेर काढून घ्यायची आहे. आधी मी पांढऱ्या मोत्यातनं काढली, मग पोपटी मोत्यातनं. आता इथे धाग्यामध्ये आपल्याला तीन पांढरे मणी घालून घ्यायचे आहेत, एक दोन तीन, आणि ह्या पोपटी मण्यातनं ऑपोजिट डिरेक्शनने सुई आपल्याला बाहेर काढायची. यानंतर ह्या पांढऱ्या मण्यातनं सुई बाहेर काढली आणि हा जो पुढचा खालचा पांढरा मणी आहे यातनं सुद्धा सुई आपण बाहेर काढून घेतली. अशा प्रकारे आता परत धाग्यामध्ये इथे आपल्याला तीन पांढरे मणी घालायचे आहेत, एक दोन तीन, आणि
या एकाच पांढऱ्या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. यानंतर हा जो खालचा पांढरा मणी आहे शेजारचा, यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. इथे सुद्धा आपल्याला धाग्यामध्ये तीन पांढरे मणी घालून घ्यायचे आहेत, एक दोन तीन. आणि हा जो पांढरा मणी आहे ज्यातनं आपली सुई बाहेर निघालेली होती, धागा बाहेर आलेला आहे, त्याच मोत्यातनं आपल्याला सुई परत बाहेर काढून घ्यायची आहे. आता हा जो इथला पांढरा मणी आहे या साईडचा, यातनं सुद्धा आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. इथे सुद्धा आपल्याला तीनचा राऊंड, तीन मोती घेऊन चारचा राऊंड तयार करायचा आहे. एक दोन तीन मोती मी घेतले धाग्यामध्ये आणि या एका पांढऱ्या मण्यामधनं सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. आता हा जो सेंटरचा पांढरा मणी आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. त्यासाठी मी धागा असा फिरवून या पांढऱ्या मण्यापर्यंत येते, तुम्ही पण सुई बाहेर काढून घ्या. आता या मधल्या पांढऱ्या मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. इथे धाग्यामध्ये आपल्याला दोन लाल मणी घ्यायचे आहेत. दोन लाल मणी मी घेतले आणि त्याच एका पांढऱ्या मण्यातनं सुई मी बाहेर काढून घेते. यानंतर हा जो लाल मणी आहे एक, या एका लाल मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आणि इथे धाग्यामध्ये आपल्याला दोन पांढरे मणी, एक पोपटी मणी, परत दोन पांढरे मणी, एक पोपटी मणी, परत दोन पांढरे मणी, एक पोपटी मणी आणि यानंतर तीन लाल मणी. अशा प्रकारे मणी घालून घ्यायचे आहेत. एकदा व्यवस्थित बघा, दोन पांढरे एक पोपटी, दोन पांढरे एक पोपटी, दोन पांढरे एक पोपटी आणि तीन लाल, असे मणी मी घालून घेतलेले आहेत धाग्यामध्ये. आणि आता इथे बघा, हे तीन लाल मणी सोडून हा जो खालचा पोपटी मणी आहे त्या एका सिंगल मण्यातनं सुई आपल्याला आधी बाहेर काढून घ्यायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आता काय करायचंय, प्रत्येक मोत्यातनं सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. एका वेळेला सगळ्या मोत्यातनं आली तरीही चालेल. या सगळ्या मण्यांमधनं मी सुई आता बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता ह्या मण्यातनं आपण आधी सुई बाहेर काढली होती, तर आता शेजारच्या मण्यामधनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे लाल मण्यातनं. यानंतर ह्या पांढऱ्या मण्यातनं सुद्धा सुई बाहेर काढायची आहे. अशा प्रकारे ही जी आपली पतंग आहे ही तयार झालेली आहे. आता आपल्याला वरती फक्त इथे दोन लटकन लावायचे आहेत. त्यासाठी मी काय करणार आहे, हा जो कॉर्नरचा पांढरा मोती आहे यातनं सुई बाहेर काढून घेते. तुम्ही इथे गाठ मारून इथे नव्याने सुरुवात केली तरीही चालेल, किंवा अशा प्रकारे सुई बाहेर काढत काढत इथपर्यंत आणली तरीही चालेल. आता या पांढऱ्या मण्यातनं मी सुई खालच्या दिशेने बाहेर काढलेली आहे. धाग्यामध्ये आता आपल्याला दोन पांढरे आणि एक लाल असे तीन मणी घालायचे आहेत. दोन पांढरे आणि एक लाल असे तीन मणी मी घातले. आता हा जो लाल मणी आहे तो सोडून हे जे दोन पांढरे मणी आहेत यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे. आणि आता ज्या पांढऱ्या मण्यातनं आपण सुई बाहेर काढलेली होती त्याच पांढऱ्या मण्यातनं सुद्धा सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघा, एका साईडचं हे जे लटकन आहे हे तयार झालेलं आहे. आता परत तुम्हाला काय करायचंय, इथे तुम्ही गाठ मारून घेऊ शकतात आणि इथे नव्याने सुरुवात करू शकतात, किंवा धागा असा असा करत तुम्ही इथपर्यंत फिरवून आणू शकतात. तर सेम असंच लटकन तुम्हाला इथे सुद्धा बनवायचं आहे. तर हे लटकन तुम्ही बनवून घ्या आणि मग आपण बघूयात की ही पतंग पूर्ण झाल्यावर कशी दिसेल. तर अशा प्रकारे इथे आपलं पतंग हे तयार झालेलं आहे. तर तुम्ही वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये हे पतंग बनवू शकतात.
मी इथे हे पतंग ऑपोजिट कॉम्बिनेशन मध्ये बनवलेलं आहे. तुम्ही वेगवेगळे कॉम्बिनेशन वापरून सुंदर सुंदर पतंग बनवू शकतात. लहान मोठी साईज पण तुम्हाला याच्यामध्ये बनवता येऊ शकते. तर मैत्रिणींनो, आजचा माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर हे व्हिडिओ माझे सगळे शेअर करा. आणि हो, चॅनलला अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.